बोरगाव नगर पंचायतीवर उत्तम पाटील गटाची सत्ता, नगराध्यक्षपदी संजय ऐदमाळे तर उपनगराध्यक्षपदी नसीमा मुजावर यांची बिनविरोध निवड। बोरगाव तालुका निप्पाणी येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडकीत सहकाररत्न रावसाहेब पाटीलदादा यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या निवडीमध्ये संजय भर्मा ऐदमाळे यांनी नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी नसीमा मुजावर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली। त्यांची निवड होताच त्यांच्या समर्थकांनी फटाके व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून निपाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी काम पाहिले। यावेळी युवा नेते उत्तम पाटील, उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे, सर्कल SM नेमन्नवर, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी PB देवमाने, तलाठी उमेश कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती। सकाळी नगराध्यक्ष पदासाठी संजय ऐदमाळे तर उपनगराध्यक्ष पदासाठी नसीमा मुजावर यांनी अर्ज दाखल केला होता। सत्ताधारी गटाकडे स्पष्ट बहुमत असल्याने विरोधी गटाचे सदस्य गैरहजर राहिले होते। या निवडीसाठी दोनच अर्ज आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले। यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचा सत्कार तहसीलदार प्रकाश गायकवाड, युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। बोलताना निवडणूक अधिकारी प्रकाश गायकवाड म्हणाले, नगराध्यक्ष पद OBC अपुरुषांसाठी तर उपनगराध्यक्ष पद हे महिलांसाठी आरक्षित असल्याने या जागेसाठी दोनच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली असून निवडणूक प्रक्रिया शांततेत व कोरोनाचे नियम पाळून यशस्वी केले असल्याचे सांगितले। तीन दिवस बोरगाव पटण पंचायती अध्यक्ष उपाध्यक्ष चुनावणे जिल्हाधिकारी आदेश प्रकार ಪ್ರಕಾಶ್ ಗಾಯಕವಾಡ ತಹಸೀಲ್ದಾರಾದ ನಾನು ಇದಕ್ಕೆ ಗೊತ್ತುಪಡಿಸಿದ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿ ನೇಮಕಗೊಂಡಿದ್ದೆ. ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಆದೇಶದ ಪ್ರಕಾರ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರದ ನಿರ್ದೇಶನದ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ 4ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನಾವು ಬೋರ್ಗಾವ್ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರ ಚುನಾವಣೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಒಂದು ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಸ್ಥಾನಕ್ಕಾಗಿ ಒಂದೇ ಒಂದು ನಾಮಪತ್ರ, ಶ್ರೀ ಸಂಜಯ್ ಭರ್ಮಾ ಐದಮಾಳೆ ಅವರದು, ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರ ಸ್ಥಾನಕ್ಕಾಗಿ ಅದು ಒಂದೇ ಒಂದು ನಾಮಪತ್ರ, ಶ್ರೀಮತಿ ನಸೀಮಾ ಮುಜಾವರಿಯವರಿಂದ. ಸೊ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕಾಗಿ ಒಂದೇ ನಾಮಪತ್ರ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕಾಗಿ ಒಂದೇ ನಾಮಪತ್ರ ಬಂದಿದ್ದರಿಂದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಎರಡು ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ನಾವು ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಘೋಷಿಸಿ ಬೋರ್ಗಾವ್ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿಯ ನೂತನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಸಂಜಯ್ ಭರ್ಮಾ ಐದಮಾಳೆ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಶ್ರೀಮತಿ ನಸೀಮಾ ಮುಸ್ತಾ ಮುಜಾವರಿಯವರನ್ನು ಅಧ್ಯಕ್ಷ ಮತ್ತು ತಮ್ಮ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ನೇಮಕ ಮಾಡಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಮುಂದೆ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಬೋರ್ಗಾವಿನ ಮುಂದಿನ ಆಡಳಿತವನ್ನು ಮತ್ತು ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಬೋರ್ಗಾವಿನ ಸಮಸ್ತ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ನೂತನ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ಭರವಸೆ ನಮಗಿರೋದ್ರಿಂದ. ಯುವಾ ನೇತೆ ಉತ್ತಮ್ ಪಾಟೀಲ್ ಮನಾಲೆ, ಸಹಕಾರ ರತ್ನ ರಾವಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ಜಿಲ್ಲಾ ಪಾಲಕ ಮಂತ್ರಿ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಯಾಂಚ್ಯಾ ಮಾರ್ಗದರ್ಶನಾಖಾಲಿ ಬೋರ್ಗಾವ್ ನಗರ ಪಂಚಾಯತಿಚಿ ನಿವಡ ಬಿನಿವಿರೋಧ ಹೋಗುವ ಸತ್ತಾ ಸ್ಥಾಪನಾ ಕೇಳಿ ಆಹೆ. ಸಾಡೆಚಾರ ವರ್ಷಾಚ್ಯಾ ಕಾರ್ಯಕಾಳಾತ 20 ಕೋಟಿಹುನ್ ಅಧಿಕ ರೂಪಾಯಿಚಿ ವಿಕಾಸ ಕಾಮೆ ರಾಬವಿಲಿ ಅಸುನ್ ಇತುನ್ ಪುಡೆಹಿ ಬೋರ್ಗಾವ್ಚ್ಯಾ ಸರ್ವಾಂಗೀಣ ವಿಕಾಸಾಸಾಠಿ ಆಮಿ ಪ್ರಯತ್ನಶೀಲ ಅಸಲ್ಯಾಚೆ ಸಾಂಗಿತ್ಲೆ. ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿಚ್ಯಾ ತಿಸರ್ಯಾ ನಗರ ನಗರಾಧ್ಯಕ್ಷ ವ ಉಪನಗರಾಧ್ಯಕ್ಷ ನಿವಡಿ ಯಾ ಸಂದರ್ಭಾತ್ ಆಜ್ ಆದರಣೀಯ ಆಮ್ಚ್ಯಾ ಆಧಾರಸ್ತಂಭ ರಾವಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ದಾದಾ ಆನಿ ತ್ಯಾಚಬರೋಬರ್ ರಾಜ್ಯಾಚೆ ನೇತೆ ಆನಿ ಆಮ್ಚೆ ನೇತೆ ಆದರಣೀಯ ರಮೇಶ್ ಅನ್ನ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಯಾಂಚ್ಯಾ ಮಾರ್ಗದರ್ಶನಾಖಾಲಿ आज ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये संजय ऐदमाळे यांचं एकमेव अर्ज त्या ठिकाणी आल्यामुळे बिनविरोध त्यांचं नगराध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर उपनगराध्यक्षपदी नसीमा मुजावर यांचं सिंगल अर्ज आल्यामुळं त्यांचं या ठिकाणी उपनगराध्यक्ष म्हणून सिंगल निवड झाली. आणि या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आमच्या निपाणीचे तहसीलदार आदरणीय प्रकाश गायकवाड, त्याचबरोबर उपतहसीलदार बोंगाळे साहेब, त्याचबरोबर सदलग्याचे फौजदार आदरणीय बिळगी साहेब, या सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं, त्यांचंही मी या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो. त्याचबरोबर सर्व नगरसेवकांचंही मी विशेष करून अभिनंदन करतो, कारण ह्यामागील 3.5 ते 4 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व नगरसेवक या ठिकाणी आपलं योगदान आणि सहकार्य त्यांनी कायमस्वरूपी दिल्यामुळं आज बोरगाव प्रगतीपथावर आहे. आणि येत्या काळामध्ये सुद्धा आदरणीय सहकाररत्न रावसाहेब पाटील दादा आणि आमचे नेते रमेश जारकीहोळी साहेबांच्या नेतृत्वाखाली हेच जे मागील 3.5 ते 4 वर्षामध्ये आम्ही जे उत्स्फूर्तपणाने या ठिकाणी काम केलं आहे, ह्या येत्या उरलेल्या कालखंडमध्ये सुद्धा
आम्ही हेच गतीनं बोरगावच्या प्रगतीसाठी कायमस्वरूपी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून काम करू. नूतन नगराध्यक्ष संजय ऐदमाळे म्हणाले, रावसाहेब पाटील दादा युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रयत्नाने हे पद मिळाले असून बोरगाव नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे. यावेळी जीवनधर पाटील, अभय कुमार मगदुम, बाहुबली सोबाने, माणिक कुंभार, अण्णा पाटील, शिवानंद राजमाने, प्रदीप माळी, शिवराई हुमण्यार, सुजाता पाटील, शोभा गोरवाडे, वसंत महाजन, राजू मगदुम, अशोक माळी, मारुती निकम, फारुक मुजावर, बाबासाहेब वठारे, बाळासाहेब सातपुते, अशोक नेजे, अनिल गुरव, बापू नेजे, सिकंदर अफराज, मुसा अफराज, मायप्पा कांबळे यांच्यासह धनगर मुस्लिम समाजाचे बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.